हॅलो, मी डॉक्टर प्रतिभा. आज तुम्हाला ॲनिमिया ह्या आजाराबद्दल सांगणार आहे. ॲनिमिया हा आजार काय आहे, ॲनिमिया म्हणजे काय, त्याची कारणे काय आहेत, त्याची लक्षणं काय आहेत, त्याच्यासाठी कोणती ट्रीटमेंट उपलब्ध आहे, त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये काय चेंजेस केले पाहिजे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. ॲनिमियामुळे आपल्या भारतामध्ये खूप सारे लोक त्रस्त आहेत. तर ॲनिमियाचं प्रमुख कारण भारतामध्ये तरी अयोग्य आहार हेच आहे. आता ॲनिमिया म्हणजे काय, त्याचे प्रकार काय आहेत हे मी तुम्हाला सांगते. ॲनिमिया म्हणजे आपल्या रक्तातील ज्या रेड ब्लड सेल्स आहेत, म्हणजेच तांबड्या पेशी, त्या तांबड्या पेशींची संख्या कमी होते आणि त्याच्यामुळे त्या तांबड्या पेशींमध्ये असलेलं जे हिमोग्लोबिन नावाचं प्रोटीन आहे त्याचं प्रमाणही कमी होतं. आता हे हिमोग्लोबिन जे आहे ते आपल्या शरीरामध्ये काय काम करतं, तर हिमोग्लोबिन फुफ्फुसांकडून ऑक्सिजन घेऊन ते तांबड्या पेशींमार्फत, म्हणजेच RBCमार्फत आपल्या शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना पोहोचवण्याचं काम करतं. तर तांबड्या पेशींची संख्या, रक्तातली तांबड्या पेशींची संख्या कमी झाली की अनुक्रमे हिमोग्लोबिनचं प्रमाणही कमी होतं आणि त्याच्यामुळे शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठाही. तर आता ह्या ॲनिमियाचे कोणते वेगवेगळे प्रकार आहेत, तर पहिला म्हणजे आयन डेफिशियन्सी ॲनिमिया. ह्यामध्ये रक्तातील आयनचं प्रमाण कमी होतं, म्हणजेच लोहाचं प्रमाण कमी होतं. दुसरं आहे परनिशियस ॲनिमिया. परनिशियस ॲनिमियामध्ये काय होतं, तर रक्तातील विटॅमिन B12ची लेवल कमी होते. तिसरा आहे मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया. त्याच्यामध्ये रक्तातील फोलिक ॲसिडचं प्रमाण कमी झाल्यामुळे RBCची संख्या कमी होते. तर सिकल सेल ॲनिमिया, अप्लास्टिक ॲनिमिया, थॅलॅसेमिया, हिमोलिटिक ॲनिमिया हे सगळे हेरिडिटरी डिझॉर्डर आहेत, म्हणजेच अनुवंशिकतेमुळे होणारे ॲनिमियाज आहेत. आता ॲनिमियाची कारणं काय आहेत, तर आहारामध्ये काही जीवनसत्वांची कमतरता, म्हणजेच लोह, विटॅमिन B12, फॉलिक ॲसिड यांच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होतो. त्याच्यानंतर दुसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे ब्लड लॉस. महिलांमध्ये हेवी ब्लीडिंग किंवा अर्ली प्रेग्नन्सीज, म्हणजेच योग्य वयाच्या अगोदर प्रेग्नन्सी राहणे, त्याच्यामुळे ब्लड लॉस होतो. त्याच्यानंतर काही वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरीज असतात, त्याच्यामध्येही ब्लड लॉस होण्याची जास्त प्रमाणात शक्यता असते. त्याच्यानंतर कॅन्सरमध्ये काही रेडिएशन्स वगैरे दिले जातात, त्याच्यामुळे बोन मॅरोमधले रेड ब्लड सेल्सचं डिस्ट्रक्शन होतं आणि त्याचं प्रमाण कमी होतं, त्याच्यामुळेही ॲनिमिया होऊ शकतो. तर चौथं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे मूळव्याधामध्ये बऱ्याचशा लोकांमध्ये ब्लीडिंग होतं आणि त्याच्यामुळेही ॲनिमिया होऊ शकतो. आता ह्या ॲनिमियाची लक्षणं काय आहेत, तर सगळ्यात आधी शरीर पांढरं किंवा पिवळं पडणं, त्याच्यानंतर अशक्तपणा, चक्कर येणं, दम लागणं म्हणजेच ब्रेदलेसनेस, त्याच्यानंतर पाल्पिटेशन, हृदयाची गती वाढणं, ही सगळी ॲनिमियाची लक्षणं आहेत. तर ह्या ॲनिमिया ह्या आजारासाठी कोणत्या प्रकारच्या ब्लड टेस्ट केल्या जातात, तर तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यावर ते तुम्हाला CBC नावाची ब्लड टेस्ट ॲडवाईस करतील. त्याच्यामधून आपल्याला हिमोग्लोबिनचं प्रमाण शरीरामध्ये किती आहे ते समजेल आणि त्याच्यानुसार ते तुम्हाला ट्रीटमेंट देतील. किंवा काही प्रकारच्या विटॅमिनच्याही टेस्ट असतात, सिरम विटॅमिन B12, सिरम आयन वगैरे, ह्या टेस्टमुळेही कोणत्या प्रकारचा ॲनिमिया आहे याचं निदान होऊ शकतं आणि तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट मिळते. ॲनिमिया ह्या आजारासाठी प्रॉपर ट्रीटमेंट उपलब्ध आहे. त्यामध्ये तुम्हाला आयनच्या आणि विटॅमिन B12च्या टॅबलेट्स देतात, किंवा आयन आणि विटॅमिन B12ची इंजेक्शन्सही चालू करतात. आणि कधीकधी हिमोग्लोबिनचं प्रमाण जर खूप जास्त प्रमाणात कमी असेल तर तुम्हाला ब्लड ट्रान्सफ्युजनही द्यावं लागू शकतं, म्हणजे रक्तही चढवावं लागू शकतं. तर अशा प्रकारे ॲनिमिया हा आजार पूर्णपणे बरा होऊ.
ॲनिमियामध्ये तुम्ही कोणता आहार घेतला पाहिजे, तर पोषण तत्वे जास्त असलेला आहार तुम्ही घेतला पाहिजेच, म्हणजेच लोह, विटॅमिन B12 किंवा फॉलिक ॲसिड यांचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ तुम्ही खाल्ले पाहिजे. त्यामध्ये तुम्ही हिरव्या पालेभाज्या, लाल रंगाची फळं याचा जास्त प्रमाणात समावेश करा. त्याच्यानंतर सुका मेवा, खजूर, बदाम, अंजीर, काळ्या मनुका, शेंगदाणे, गुळ यांचा आहारामध्ये समावेश करा. याच्याने पण हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढण्यास मदत होते. भाज्यांमध्ये पालक, बीट, गाजर, त्याच्यानंतर मेथी, शेपू ह्या हिरव्या पालेभाज्या जास्त प्रमाणात. मांसाहारी लोकांनी जे आहारामध्ये दररोज एक अंडं खाल्लं पाहिजे, त्याच्यानंतर चिकन, मटन खाल्लं पाहिजे, त्याच्यासोबतच ही हिरव्या पालेभाज्याही खाल्ल्या पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही आहारामध्ये काही चेंजेस करून ॲनिमिया ह्या आजारावर मात करू शकता. आणि तुम्हाला जर मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला पुढच्या वेळेस कोणत्या आजाराबद्दल माहिती पाहिजे आहे हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. थँक्यू.